बात्मी, बात्मी आणि आता एक सकारात्मक बातमी कारण बातमी आहे पावसाच्या आगमनाची यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं याआधीच वर्तवलाय आणि त्यानुसार मान्सून आज अंदमानचा समुद्र आणि निकोबार बेटांवरती दाखल होईल मान्सूनचं अंदमानात आगमन होत असताना केरळच्या किनारपट्टीवर पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे यंदा अस्नी चक्रीवादळानंतर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना गती मिळाली आहे त्यामुळे या महिना अखेरीस मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे तर राज्यात सुद्धा आजपासनं पुढचे चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त होतोय राज्यातल्या नऊ जिल्ह्यांना हवामान हो खात्यानं येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे या सगळ्या घडामोडींविषयीची माहिती देण्यासाठी वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वेदांत अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल झाल्यावर त्याचा पुढचा प्रवास कसा असेल आणि राज्यात विशेष करून कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला जातोय ज्ञानदा नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान निकोबारमध्ये दाखल होतात आणि त्यानंतर पुढील दोन दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे जसा केरळमध्ये मौसमी वारे हे दाखल होतील त्यानंतर पुढचा प्रवास सुक्कर असेल असा अंदाज वर्तवला जातो आहे आणि पुढे म्हणजे पुढच्या सोळा म्हणजे सोळा मे ते एकोणीस मेच्या दरम्यान महाराष्ट्रातसुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल आठ जिल्हे महाराष्ट्रातले खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हे जिल्हे आहेत जिथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे सातारा सांगली कोल्हापूर शिवाय मराठवाड्यातील नांदेड असेल परभणी असेल लातूर या ठिकाणी हे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे शिवाय कोकण किनारपट्टी लगत सुद्धा कोकण कोकणातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील असं सांगण्यात आलेलं आहे ज्या प्रकारे आपण बघितलं असनी चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता या वातावरणात बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो याआधी हवामान विभागाने वर्तवलं होतं की ज्या प्रकारे अं मान्सूनची जी डेट असते त्या आधी म्हणजे एक आठवडा आधी मॉन्सून हा दाखल होऊ शकतो आणि तशाच प्रकारे जर आता सध्या स्थिती आपण बघितली तर वीस बावी ते बावीस मे च्या दरम्यान अंदमान निकोबारमध्ये हे मोसमी जे वारे नैऋत्य मोसमी वारे आहेत ते दाखल होत असतात आणि आता जेव्हा ही सध्याची अनुकूल स्थिती पाहता एक चार है ते पाच दिवस आधी म्हणजे साधारणपणे आठवडाभर आधी हे मोसमी वारे तिथे दाखल झालेले आहेत आणि पुढचा प्रवास सुद्धा सुकर असेल आणि लवकरच मान्सून हा दाखल होईल आणि महाराष्ट्रातील वातावरणामध्ये सुद्धा बदल होईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे ज्ञानदा वेदांत धन्यवाद सगळ्या अपडेट्स बद्दल माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट